प्रमोद फ्रांसिस हत्याकांड के सूत्रधार सिकंदर उर्फ शेखू खान को संरक्षण देने से चर्चा में आई जरीपटका थाने के डीबी दल पर सोमवार को कार्रवाई की गई है। मेको सबाब के कुख्यात अपराधी तथा शराब तस्कर शेखू ने पत्नी और साथियों की मदद से 23 जुलाई की रात अड्डे से मऊआ शराब की 4 बोतल चुराने के संदेह में अपने कर्मचारी प्रमोद फ्रांसिस को पीट पीट कर मार डाला था। उसकी योजना फ्रांसिस की हत्या की सच्चाई को छुपाने की थी। वह परिसर के एक चर्चित युवक से 15 लाख रुपए में घटना को दबाने की चर्चा कर रहा था। शेखू को जरीपटका थाने की दोनों डीबी टीम का आश्रय मिला था, इसलिए भरोसेमंद अधिकारी कर्मी भी सौदेबाजी पूरी होने का इंतजार कर रहे थे। पैसों का प्रबंध नहीं होने से युवक ने पुलिस कंट्रोल रूम को फोन करके सच्चाई बता दी, जिसके बाद सच्चाई सामने आ गई। शेखू ने हत्या के बाद पत्नी और साथियों की मदद से फ्रांसिस का शव रेलवे पटरी के किनारे फेंक दिया था। 31 जुलाई 2024 आपल्याला सकाळी 1:59 आसपास 112 कॉल आला होता की एका माणसाला मारलेले आहे आणि त्याची डेड बॉडी तिथे आहे म्हणून। तर त्या अनुषंगाने आपली पोलिसांची टीम तात्काळ तिथे स्पॉटवर पोहोचली आणि आपण थोडं डिटेलमध्ये माहिती घेतलं असता तो जो मयत आहे त्याचं नाव प्रमोद पॉल फ्रान्सिस असं आहे। तो जनरली दारू पिण्याच्या सवयीचा होता आणि तो बाहेरच राहत होता, म्हणजे बेघर होता तो। आपण आपल्याला त्याची डेड बॉडी त्याची तिथंच लुंबिनी नगरमध्ये एक बहीण राहते त्यांच्याकडे मिळाली होती आणि आपण जाऊन थोडं चेक केलं असता तर त्याच्या डेड बॉडीवर थोडे निशान आपल्याला दिसून आले मारहाणीचे। तर त्यानंतर मग आपण त्या बहिणीला समजावून त्यांना पीएम साठी आपण नेलं हॉस्पिटलमध्ये आणि बाय द बाय आपण समांतर तपास चालू केला असता आपल्याला जे काही आई विटनेस आहे एक तो त्याच एरियामध्ये राहतो त्याच्याकडून अशी माहिती मिळाली की तिथे जो सिकंदर शेख नावाचा एक व्यक्ती आहे हा हॅबिच्युअल ऑफेंडर आहे, तो याने त्याला बांबूने मारलं रात्री असं त्यांनी बघितलं होतं। मग आपण सिकंदर शेखचा तपास केला असता त्याचा शोध घेतला असता तो तिथे मिळून आला नाही। मग आपण टीम रवाना केली त्याला पकडण्यासाठी आणि मग त्याला ताब्यात घेतल्यानंतर आपल्याला असं समजलं की हा जो व्यक्ती होता मृतक हा तिथे काहीतरी दारू विक्री चालू होती तिथे गेला असता यांचा तो वाद झाला आणि त्याच्यातून या सिकंदर शेखने त्याला मारलं होतं। त्या बेसिसवर आपण तात्काळ त्याच दिवशी 31 तारखेला मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे। या सिकंदर शेख जो मेन अक्युज्ड आहे त्याला अटक देखील केलेला आहे, परंतु पुढच्या डिटेल इन्व्हेस्टिगेशनमध्ये माननीय सीपी सर, जॉईंट सीपी मॅडम, ऍडिशनल सीपी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण डिटेल इन्व्हेस्टिगेशन केलं तर आपल्याला असं समोर आलेलं आहे की हे मारत असताना तिथे प्रोव्होक करण्यासाठी किंवा अबेटमेंटसाठी तिथं या सिकंदर शेख याची पत्नी आणि अजून एक शुभम जनबंधू नावाचा व्यक्ती देखील हजर होता, ते देखील तिथे याच्यामध्ये समाविष्ट होते। त्याच्या बेसिसवर आपण ह्या दोघांना देखील अटक केलेली आहे। तर आतापर्यंत आपण याच्यामध्ये 3 आरोपींना अटक केलेली आहे आपल्या इन्व्हेस्टिगेशननुसार आणि इन्व्हेस्टिगेशन पुढे चालू आहे। अजून याच्यात पुढे काही अँगल आला तर आपण त्या अनुषंगाने अधिक आरोपी अटक करू शकतोय। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट। ऑरेंज सिटी हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट नागपुर, जो नागपुर का पहला और एकमात्र NABH द्वारा मान्यता प्राप्त अस्पताल है। देश के पहले 50 अस्पतालों में से NABH द्वारा पुनः प्रमाणित ऑरेंज सिटी हॉस्पिटल है। गत 25 से अधिक सालों से मध्य भारत का मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल के रूप में यह अस्पताल प्रसिद्ध है। सभी कैशलेस इंश्योरेंस सेवाएं साथ ही सभी प्रकार की कॉरपोरेट सेवाएं भी उपलब्ध है। इस अस्पताल में महाराष्ट्र शासन की महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना के तहत क्रिटिकल सर्जरी का मुफ्त इलाज भी किया जाता है। इसी प्रकार से हॉस्पिटल में ऑर्थोपेडिक, ट्रॉमा, बर्न केसेस, कार्डियोलॉजी, लेप्रोस्कोपिक सर्जरीज, न्यूरो सर्जरीज, पेडियाट्रिक सर्जरीज, यूरोलॉजी जैसे और भी क्रिटिकल केयर यूनिट है। इसके अलावा यह अस्पताल रेडियोलॉजी, एम्बुलेंस, फार्मेसी, आपातकालीन सेवाएं भी 24/7 प्रदान करता है।